नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टडी UPSC आणि MPSC। आपण मागील जो भाग पाहिला त्याच्यामध्ये आपण उत्तरवैदिक काळ हा जो आहे भाग आहे त्याची आपण माहिती घेत होतो। आजचा जो भाग असणार आहे हा उत्तरवैदिक काळाचा दुसरा भाग असणार आहे। आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की त्या उत्तरवैदिक काळात ची सुरुवात कशी झाली, सामाजिक परिवर्तन कसे घडत गेले, राजकीय परिवर्तन कसे घडले हे आपण मागच्या भागामध्ये पाहिले। आजचा जो भाग असणार आहे याच्यामध्ये आपण सामाजिक व्यवस्था, वेदानंतरची अर्थव्यवस्था, धार्मिक व्यवस्था आणि वैदिक साहित्य म्हणजे ज्यावेळेस ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद हे जे लिहिले गेले त्याच्यानंतर जे वैदिक साहित्य आहे ते आपण त्याचा अभ्यास या भागामध्ये करणार आहोत। अशा प्रकारे आपण हा जो भाग असेल त्याची आपण सुरुवात करत आहोत। आता आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की गोत्र म्हणजे काय होतं। गोत्र म्हणजे एका ठिकाणी गाय जमा करून त्याची देखभाल केली जात होती आणि जे लोक त्याची देखभाल करत होते त्या लोकांच्या समूहाला गोत्र असे म्हणत होते आणि वेगवेगळ्या ऋषींचे वेगवेगळे गोत्र होते हे आपण मागच्या भागामध्ये पाहिले। आता त्या काळातील जे लोक होते, समाज होता आणि कुटुंब होते। कुटुंब हे पुरुषसत्ताक होते, पुरुष प्रधान होते। आता इथं शब्द आहे पुरुष प्रधान, कुटुंब किंवा समाज व्यवस्था पुरुष प्रधान होते। आता याच्यामध्ये कुटुंबातील प्रत्येक पुरुष असेल त्याचे त्याचे जे जीवन आहे त्याचे जीवन आहे ते त्याचे चार भाग करत होते। याच्यामध्ये ब्रह्मचर्य, ग्रस्थ, वानप्रस्थ असे तीन आश्रम सुरुवातीला माहीत होते। आता याच्यासोबत एक चौथा आश्रम आहे संन्यास, हा मात्र उत्तरवैदिक काळाच्या सुरुवातीला माहीत नव्हता, पण याचा उल्लेख आहे जपली उपनिषद याच्या मध्ये संन्यास आश्रमचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे। आता आपण पाहूत की हे जे आश्रम होते ब्रह्मचर्य आश्रम जे होते लिहिण्यामध्ये थोडसा कॉम्प्युटर लिहिणे थोडसा अवघड जाता, तरी पण तुम्ही समजून घ्या असं मी तुम्हाला विनंती करतो। आता ह्याच्यामध्ये जे आश्रम होते ते होते सुरुवातीला ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य आश्रम होता। ब्रह्मचर्याचं आता त्या काळात असं समजत होते की एखादा कुटुंबातील सदस्य आहे आणि तो पुरुष असेल आणि त्याचे जे काम आहे कुटुंबाची जबाबदारी किंवा समाजाची जबाबदारी असेल तर त्याचे ते चार प्रकारे विभाजन करत होते। ह्याच्यामध्ये ते प्रत्येक मनुष्य जो आहे त्याचं आयुष्य हे 100 वर्षाचं आहे असे गृहित धरत होते। 100 वर्ष प्रत्येक पुरुषाचं आयुष्य आहे हे 100 वर्षाचं गृहित धरत होते। याच्यामध्ये सुरुवातीचे जे 25 वर्ष असतील सुरुवातीचे ज्यावेळेस तो एखाद्या मनुष्याचा जन्म होईल आणि त्याच्या आयुष्याचे सुरुवातीचे जे 25 वर्ष आहेत ते ब्रह्मचार्य आश्रम म्हणून ओळखले जात होते। आता ह्या ब्रह्मचर्य आश्रम मध्ये काय होतं की त्या व्यक्तीची जबाबदारी काय होती, तर याच्यामध्ये तो जो व्यक्ती असेल तो गुरुच्या आश्रमात जाऊन वेदांचं शिक्षण घेत होता आणि मंत्र, यज्ञांचे प्रकार अशा त्याच्या
शिक्षण होते, सुरुवातीचे 25 वर्ष तो शिक्षण घेत होता, हे त्याचा ब्रह्मचारी आश्रम होता। आणि त्याच्या त्या व्यक्तीवर ज्यावेळेस ब्रह्मचारी आश्रम होईल त्यावेळेस त्याचा गुरुगुण हे पूर्ण होत होता। मात्र पुढे 25 वर्ष झाल्यानंतर त्याचं जे पुढचं जे आश्रम आहे ग्रस्त आश्रम, 2 नंबरला आहे ते ग्रस्त आश्रम, म्हणजे आयुष्याच्या त्याच्या 25 वर्षानंतर 25 ते 50 वर्ष हे ग्रस्त आश्रम होते। 25 पासून म्हणजे ज्यावेळेस त्याचं ब्रह्मचार्य आश्रम संपेल त्यावेळेस तो ग्रस्त आश्रमात प्रवेश करत होता। आता हा जो कालावधी आहे तो त्या व्यक्तीचं जे वय असेल 25 तिथपासून तो वय वर्ष 50 इथपर्यंत त्याचं ग्रस्त आश्रमाचं त्याचा कालावधी होता। याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये त्या व्यक्तीवर कुटुंबाची जबाबदारी असायची की कुटुंब सांभाळणे, कुटुंबासाठी अर्थ मिळवणे, धर्माच्या नियमाप्रमाणे वागणे, म्हणजे ग्रस्त आश्रमामध्ये प्रत्येक व्यक्तीला धर्म नंतर काम काम अर्थ आणि मोक्ष धर्म काम अर्थ आणि मोक्ष हे प्रत्येक जो व्यक्ती ग्रस्त आश्रमात असेल त्याचे हे महत्त्वाचे कार्य होते। धर्म म्हणजे काय की त्याने तो जो व्यक्ती असेल तो काय व्यवसाय करत असेल तर त्याने धर्माच्या नियमाने वागले पाहिजे, धर्माचे काही नियम असतील ते त्याने पाळले पाहिजेत, यज्ञ असतील, काही पूजापाठ असतील ते त्याने त्याचं हे कर्तव्य होतं धर्म। नंतर काम म्हणजे काय की त्याचे कुटुंब असेल तर ते कुटुंब ते पुढे वाढवणं हे त्याचं एक महत्त्वाचं काम होतं। अर्थ आता कुटुंबातील व्यक्तींसाठी त्याला त्याची जबाबदारी होती की कुटुंबाचा पोट पाणी ची व्यवस्था करणे किंवा त्यांच्यासाठी काही साहित्य मिळवणे, धनधान्य मिळवणे हे त्याचं हे एक त्याचं काम होतं। आणि त्याच्यानंतर त्याचं ग्रस्थाश्रमाचं काम होतं मोक्ष मिळवणे। मोक्ष मिळवणे म्हणजे पाप पुण्य ह्याच्या कल्पना होत्या, ह्यामध्ये जास्तीत जास्त पुण्य कसं मिळेल, पुण्य मिळालं तर त्या व्यक्तीला मोक्ष मिळत होता, तर हे मोक्ष हा एक त्याचा अर्थ होता। मोक्ष म्हणजे जन्म मरण याचा जो पुनर्जन्माचा एक विचार होता, म्हणजे हे जी वैदिक धर्म पद्धती आहे याच्यामध्ये पुनर्जन्मावर विश्वास होता। आणि ह्या पुनर्जन्मामधून मुक्ती मिळवणे किंवा मोक्ष मिळवण्यासाठी त्या व्यक्तीने ग्रस्थाश्रमामध्ये धर्म काम अर्थ पाप पुण्य हे त्याने सर्व नियम पाळले पाहिजेत, म्हणजे त्याला ह्या ज्या जन्म मरणाचा जो फेर आहे त्यातून त्याला मोक्ष मिळत होता, हे ग्रस्थाश्रमात होत होते। त्याच्यानंतर तिसरा जो आहे, आता आपण ह्याच्यामध्ये पाहिलं की याच्यामध्ये म्हणतो वानप्रस्थ आणि चौथा जो संन्यास आहे। तर वानप्रस्थ म्हणते जे काय होतं, वानप्रस्थ आता वान म्हणजे वन आणि प्रस्थ म्हणजे जाणे, प्रस्थान करणं हा एक आपल्या शब्द माहित असते। तर प्रस्थ म्हणजे जंगलामध्ये किंवा वनामध्ये जाणे म्हणजे वानप्रस्थ किंवा वनामध्ये जाऊन राहणे। आता हे जा हा जो कालावधी आहे तो वयाच्या 50 ते 75 हा जो कालावधी होता तो 50 ते 75 वर्ष
असा तो कालावधी होतो हा वानप्रस्थ मध्ये. त्याच्यामध्ये आता जो ग्रस्त आश्रमामधून ज्या व्यक्तीचा प्रवेश वानप्रस्थ आश्रमामध्ये होईल त्या व्यक्तीने वनामध्ये जाऊन वेगवेगळ्या वनस्पती औषध याचा अभ्यास करणे किंवा वनामध्ये असणारे जे फुलं झाडे फळे याविषयी माहिती मिळून त्याचं संकलन करणे त्या माहितीचा हे त्या व्यक्तीचं काम होतं हे वानप्रस्थ आश्रमामध्ये. आणि जो चौथा जो आहे हा आहे संन्यास. संन्यास आश्रम होतो याच्यामध्ये त्या व्यक्तीने वयाच्या 75 संन्यास घेणं संन्यास घेत होते. म्हणजे ती व्यक्ती वयाच्या 75 ते 100 वर्ष म्हणजे 75 वर्ष ज्याची कम्प्लीट झालेली असेल त्याने संन्यास घेतलेला असेल आणि तो संन्यास म्हणजे त्याने पूर्ण लोभ आकांक्षा या ज्या आहेत ते त्याचा त्याने पूर्ण त्याग करणे आणि जे देव म्हणजे मोक्ष मिळवण्यासाठी किंवा आपण ज्याला देव म्हणू किंवा ब्रह्म म्हणजे कल्पना त्या काळात ब्रह्म होते की ब्रह्माला प्राप्त होणे हे संन्यास आश्रममध्ये का त्या व्यक्तीचे एक कर्तव्य होतं असे ते व्यक्तीच्या आश्रममध्ये ब्रह्मचर्य ग्रस्त वानप्रस्थ आणि संन्यास प्रत्येक व्यक्तीचं वय 100 वर्ष गृहित धरले जात होते. 100 वर्ष ती व्यक्ती आयुष्य असेल तिचा त्याच्यामध्ये 25 वर्ष असेल तो त्याचं ब्रह्मचर्य असेल याच्यामध्ये त्याला गुरुकडे जाऊन शिक्षण घ्यायचे होते. नंतर 25 ते 50 त्याला ग्रस्त आश्रम होते त्याच्यामध्ये त्याला धर्म काम अर्थ मोक्ष हे प्राप्त करण्याचं त्याचं कर्तव्य होतं. वानप्रस्थामध्ये त्यांनी जंगलामध्ये जाऊन वेगवेगळी औषधे फळे फुले झाडे याचा अभ्यास करून त्याची माहिती संकलन करणे हे वानप्रस्थ आश्रमामध्ये त्याचं काम होतं. आणि संन्यासमध्ये पूर्ण त्यांनी जे ऐहिक जीवन आहे त्याचा त्याग करणे म्हणजे वन संन्यास याचे 4 आश्रम होते. ह्याचा उल्लेख आपल्याला जपली उपनिषद आहे याच्यामध्ये मिळतो. आता जो पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे वेदानंतरची अर्थव्यवस्था. आता ऋग्वेदामध्ये आपण पाहिलं की ती त्या ऋग्वेदा काळातील जी अर्थव्यवस्था होती ही मुख्यतः पशुपालन होते आणि शेती करण्यासाठी नुकतीच सुरुवात झाली होती. पण हा जो वेदानंतरचा ऋग्वेदानंतरचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये शेतीमध्ये खूप बदल होत गेले आणि त्या काळामध्येच लोखंडाचा शोध लागला. लोखंडाला लोह म्हणतो आपण हे सर्वांना माहिती आहे. आणि त्या लोहला दुसरं जे नाव होतं कृष्ण धातू किंवा त्याला श्याम धातू असे पण म्हणत होते. आता इथं हे म्हणतात कृष्ण धातू या शब्दाचा उपयोग लोहासाठी केला गेला. अंत्रिजी खेरामध्ये प्रथमत शेतीशी संबंधित लोखंडी उपकरणे मिळाली आहेत. हे एक ठिकाण आहे इथं आपल्याला शेतीसाठी लागणारे वेगवेगळे अवजार म्हणजे जसे नांगर खुरपे नंतर कुदळ फावडे असे जे वेगवेगळे शेती कामासाठी लागणारे जे उपकरणे आहेत ते अंतर्जिक फेरीज हे जे ठिकाण आहे या ठिकाणी आपल्याला मिळाले आहेत. नंतरच्या वैदिक काळात शेती हा आर्यांचा मुख्य व्यवसाय बनला. शतपद ब्राह्मणात नांगरणे विणणे कापणे व पेरणे या शेतीच्या 4 कामाचा उल्लेख आहे. शतपद ब्राह्मणामध्ये ह्या 4 कामाचा उल्लेख आहे. अथर्ववेदात पृथ्वी वाण्याला नांगर आणि शेतीचा शोध करता म्हटले आहे. आता पशुसंवर्धनाचे महत्व कायम होते या कालावधीमध्ये. गायी घोडा अजून आर्यांकरता उपयुक्त होता. वैदिक साहित्यामधून असे दिसते की लोक प्राण्यांच्या वाढीसाठी देवतांना प्रार्थना करायचे. आता त्या काळातले जे साहित्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे वर्णन दिसतात ते धान्य संबंधी आहेत. जसे यवा म्हणजे गाई व्रीही म्हणजे भात
माड म्हणजे उडीद, गुडद म्हणजे मूग, गोधूम म्हणजे गहू, मसूर इत्यादी आढळेल. या यजुर्वेदातील संज्ञा आहेत किंवा यजुर्वेदामध्ये या सर्वांचा उल्लेख असल्याचं आढळतो. नंतरच्या वैदिक कालखंडात जीवनाची स्थिरता झाल्यानंतर वाणिज्य आणि व्यापार वेगाने विकसित झाला. शेतीमध्ये आता स्थिरता यायला लागली होती आणि शेतीतून खूप सारे उत्पादन मिळायला सुरुवात झालेली होती या कालखंडामध्ये, आणि स्थिर जीवनाला सुरुवात झालेली होती. त्याच्यामध्ये काही कारागीर वर्ग आहेत, त्यांनी वेगवेगळे अवजारे उपकरणे बनवण्यास सुरुवात केलेली होती. जसे मातीची भांडे असतील, सुतार कामामधून असणारे वेगवेगळे शेतीला लागणारे साहित्य असेल, लोहार कामातून नांगर आणि शेतीशी निगडीत असणारे साहित्य, हे असे वेगवेगळे वाणिज्य आणि व्यापार हा मोठ्या प्रमाणात विकसित झालेला व्हायला लागला होता. आता या काळात आर्य समुद्र व्यापाराचे परिचित झाले होते, म्हणजे याच कालावधीमध्ये, म्हणजे उत्तरवादी कालावधी आहे त्याच्यामध्ये हे जे लोक आहेत समुद्र व्यापाराचे परिचित झाले होते. शतपथ ब्राह्मणात ज्यांनी व्यापार आणि व्यापारावर पैसे दिले त्यांचा उल्लेख आहे. नंतरच्या वैदिक काळात चलनाची ओळख झाली, पण बार्टर सामान्य व्यवहारात किंवा व्यापारामध्ये वापरला जात होता. बार्टर म्हणजे एखादं सामान घेणे त्या बदल्यात आपल्याकडचं सामान देणे, याला बार्टर पद्धती म्हणतात. निष्कर, शतमान, कृष्णल आणि पद हे मुद्रा असे प्रकार होते. म्हणजे हे जे निष्कर, शतमान, कृष्णल आणि पद हे त्या काळातले मुद्रा किंवा नाणी होते. एत्रेय ब्राह्मण आणि वाच नाही हे संहितात उल्लेख केलेले गण किंवा गणपती या शब्दाचा उपयोग व्यवसाय संस्थेसाठी केला गेला असावा. सोने आणि लोखंड व्यतिरिक्त या काळातील आर्य लोक कथील, तांबे, चांदी आणि शिशे या धातूंशी पण परिचित होते. आता या कालावधीमध्येच जसं आपण पाहिलं की लोखंड, पितळ या जे धातू होते हे त्याला कालावधीतील लोकांना याविषयी माहिती होती. त्यासोबतच त्यांना कथील, तांबे आणि चांदे तसेच सिसे हे जे धातू आहेत यांची सुद्धा माहिती होती. आता बऱ्याचदा UPSCचे किंवा MPSCचे जे प्रश्न येतात यामध्ये हा प्रश्न विचारला जातो की वैदिक काळामध्ये किंवा उत्तरवैदिक काळामध्ये त्या लोकांना कुठले धातू विषय ज्ञान होते, तर हे त्याचं उत्तर आहे. उद्योग आणि उदयमुख हस्तकला यांचा उदय वेदकालीन युगानंतरच्या अर्थव्यवस्थेचे आणखीन एक वैशिष्ट्य होते. हस्तकला आणि उद्योग हे एक वैशिष्ट्य आहे. नंतरच्या वैदिक काळात बऱ्याच व्यवसायांचा तपशील सापडतो ज्यामध्ये मेटल प्युरिफायर्स म्हणजे कच्च्या धातूपासून जो मूळचा धातू आहे तो मिळवणे याला मेटल प्युरिफायर्स म्हणतात. रथ, सुतारकाम, चांदी, सोनार, कुंभार इत्यादीचा उल्लेख आपल्याला वैदिक साहित्यामध्ये असल्याचा मिळून येतो. या काळात कापड उत्पादन उद्योग हा एक प्रमुख उद्योग होता. कापसाचा उल्लेख नाही आहे, पण नंतरचे जे वैदिक कालखंडात उर्ण म्हणजे लोकर, शज म्हणजे अंबाडी यांचा उल्लेख आहे. विणकाम मोठ्या प्रमाणात केले गेले, शक्यतो स्त्रिया हे काम करत असत. रंगरंगोटी आणि भरतकाम करण्याचे कामही महिला करायच्या. शिवणकामासाठी एक यादी सुई नमूद केली आहे. नंतरच्या वैदिक काळात कुंभारकाम, बांधकाम हे देखील व्यवसायाचे रूप धारण केले. या काळातील लोकांमध्ये लाल मातीची भांडी अधिक प्रमाणात निर्माण केली, म्हणजे अधिक प्रमाणात होती. हे लोक त्या काळात लाल मातीची भांडे मोठ्या प्रमाणात वापरत होते. मेटल क्राफ्ट उद्योग स्थापना झाली होती. या युगात धातूचा वास घेणारा उद्योग व्यापक होता. कदाचित तांबे वितळून विविध साधने आणि वस्तू तयार केल्या गेल्या. नंतर जे आहे धार्मिक व्यवस्था, यामध्ये यज्ञानंतरच्या वैदिक काळात धर्मातील मुख्य आधार बनला, तर त्याचा पूर्वज वैदिक काळात स्तुती आणि विकासाला महत्व देत होता. हा एक आपण महत्वाचा जो भाग आहे त्याची आपण माहिती घेऊ. आता आपण मागे पाहिलं की ऋग्वेद काळामध्ये राजाला यज्ञ करणे
पुरोहितांनी कंपल्सरी केलेलं होतं किंवा जर तो राजा यज्ञ करत नसेल तो तर तो कुमकुवत राजा असे समजलं जात होतं. आता याच्यानंतर मात्र याचा प्रवेश प्रत्येक कुटुंबाच्या जो धार्मिक कार्यक्रम असा त्याच्यामध्ये व्हायला लागला. समजा एखाद्या व्यक्तीने नवीन घर बांधलं असेल तर त्याला यज्ञ करणे भाग होतो. किंवा लग्न समारंभ असेल एखाद्या कुटुंबात त्या काळात यज्ञ करणे हे होतं. आणि त्यासोबतच त्या कालावधीमध्ये सत्यनारायण महापूजा किंवा इतर काही वेद यज्ञ असतील तर ते असे जे आहेत तर या ठिकाणी यावेळेस लोकांना यज्ञ किंवा महापूजा किंवा महाप्रसाद आपण माहिती आपल्याला तर याची सुरुवात या कालावधीमध्ये हा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये झाली. आता ह्या कालावधीमध्येच कर्मकांड ह्याला एवढा उठू आला की समाजामध्ये अनेक अंधश्रद्धा ची सुरुवात व्हायला लागली. जे पुरोहित वर्ग होता त्यांना जे त्यांनी जे समाजामध्ये वेगवेगळ्या चालीरीती पसरवण्यासाठी जी सुरुवात केली त्याच्यामुळे समाजामध्ये खूप अंधश्रद्धा वाढायला लागल्या. आणि यातूनच या अंधश्रद्धेला पुढे जाऊन विरोध करण्यासाठी दोन धर्माचा उदय झाला. एक म्हणजे जैन धर्म आणि दुसरा म्हणजे बौद्ध. तर त्याची आपण पुढे माहिती घेऊनच आहोत. पण अशा या कालावधीमध्ये कर्मकांड एवढे वाढले की समाजामध्ये अतिरेक होऊ लागला. याच्यामध्ये एक पुरुष मेध हा एक यज्ञ होता. पुरुष मेध यामध्ये हा जो यज्ञ होता याच्यामध्ये ज्यावेळेस यज्ञ केल्यानंतर यामध्ये पुरुष याचा बळी दिला जात होता. आणि ह्याच्यामुळे समाजामध्ये खूपच असे कर्मकांड वाढल्यामुळे समाजामध्ये खूप अंधश्रद्धा वाढलेल्या होत्या. आता हा पुरुष मेध जो यज्ञ आहे याच्यामध्ये ज्यावेळेस एखादा पुरुष असेल तर त्याचा बळी देत होता दिला जात होता. पण कोणीही सहजासहज याच्यामध्ये तयार होत नसेल तर त्याला मग बळजबरी करून त्याला त्या जो यज्ञ असेल त्याच्यामध्ये आहुती म्हणून दिला जात होता. अशा प्रकारे आपल्याला अनेक अनिष्ट चालीरीती या वैदिक उत्तर वैदिक काळामध्ये वाढीस लागल्याचे दिसते. त्याच्यानंतर या युगात यज्ञ इत्यादी कर्मांचे महत्व वाढले होते. यासह अनेक मंत्र पद्धती आणि विधी प्रचलित झाल्या. उपनिषदामध्ये यज्ञ व कर्मकांडाचा स्पष्ट निषेध करण्यात आला आहे. या काळात ऋग्वेदिक देवता इंद्र अग्नी वायू हे तुच्छ ठरले. त्यांची जागा आता प्रजापती विष्णू आणि रुद्र यांनी घेतली. प्रजापतीला सर्वोच्च देवता म्हटले गेले तर परीक्षितेला मृत्यूचे देव म्हटले गेले. आता ऋग्वेदिक काळामध्ये प्रजापतीला पशूंचा देवता म्हटले होते. हा जो आहे प्रजापती हा जो आहे पशूंचा देवता होता. हा ऋग्वेद काळामध्ये हा पशूंचा देवता होता प्रजापती. नंतर मात्र तो ह्याच काम सॉरी आता तो सर्वोच्च देवता झाला तर परीक्षित याला मृत्यूचा देव म्हटले जायला लागले. नंतरचा वैदिक काळात वासुदेव संप्रदाय आणि सांख्य योग न्याय वैश्विक पूर्वपत्र आणि उत्तरपत्र असे म्हणजे पूर्वपत्र ह्याला दुसरं जे नाव आहे त्याला पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा असे पण म्हणतात. असे सहा तत्वज्ञान उदयास आले. तर याचं जे हे जे सहा तत्वज्ञान आहेत ते कसे आहेत आपण पाहूया. संख्यात्मक तत्वज्ञान कोणतं तर संख्यात्मक. याची इपिग्राफी कोणती होती अंकशास्त्र. आणि याचे जे ऋषी होते हे होते कपिल. त्यानंतर योगसूत्र हा दुसरा जो विचार होता योग त्याच्यामध्ये
हा एपिग्राफी काय आहे, ज्यामध्ये काय मुख्यत्व लिहिलं होतं किंवा कशाविषयी होता, तर हे योगसूत्रा आणि याचे जे ऋषी होते ते होते पतंजली. नंतर न्यायसूत्र एपिग्राफी काय की न्याय समाजामधील न्याय अन्याय याच्याविषयी न्यायनिवाडा करणे हे या न्यायसूत्रांमध्ये होते. आणि याचे जे ऋषी होते हे अक्षपाद गौतम होते. नंतर विशेष सूत्र होते, ह्याला विश्विक सूत्र पण असं म्हणते. याच्यामध्ये विश्व जे विश्व आहे याच्या संबंधी माहिती आहे. नंतर याचे जे ऋषी आहेत ते उलूक या नावाचे ऋषी आहेत. ज्ञानशास्त्र म्हणजे हे मीमांसा सूत्र आहे, याच्यामध्ये उत्तर मीमांसा आणि पूर्व मीमांसा, म्हणजे मीमांसा म्हणजे त्याचे परीक्षण करणे किंवा त्याच्याविषयी भाष्य करणे. आणि ह्याचे ऋषी जे आहेत त्यांचं नाव आहे मिथुन. वेदांत आता ज्या ठिकाणी वेद संपली असं समजलं होतं की आता याच्यानंतर वेद आता नाही आहेत, तर हे वेदांत जे आहे हे उत्तर पत्रिका होते. आणि ह्याचे उत्तर मीमांसा आणि पूर्व मीमांसा असे दोन भाग आहेत. हे जे आहे याच्यामध्ये कशाविषयी म्हटलेलं आहे तर वेदांत सूत्र. आणि ह्याचे जे ऋषी आहेत ते वेद व्यास आहेत, जे ज्यांनी महाभारत लिहिलं आहे ते ऋषी वेदव्यास. आता सांख्य तत्वज्ञान हे भारतातील सर्व तत्वज्ञानापैकी सर्वात प्राचीन होते. यानुसार मूलभूत घटक 25 आहेत, त्यातील प्रथम घटक निसर्ग आहे. नंतरच्या वैदिक काळाच्या उत्तरार्ध कर्मकांडाने विधीविरुद्ध वैचारिक चळवळ सुरू झाली. ही चळवळ उपनिषदांनी सुरू केली. आता उपनिषद किती आहेत, तर उपनिषद आहेत 108 उपनिषद आहेत. आणि ह्या जे अंधश्रद्धा आणि कर्मकांड होते ह्याला विरोध करण्यासाठी उपनिषद याची चळवळ सुरू झाली. तर समकालीन ह्या उपनिषद ज्यावेळेस चळवळ चालू झाली त्यावेळेस समकालीन जैन आणि बौद्ध चळवळ, जैन आणि बौद्ध धर्म चळवळ या काळातच होती. आता जे 108 उपनिषद आहेत याच्यामध्ये वेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि मंत्र, तंत्र, कर्मकांड आहेत याच्याविषयी मोठ्या प्रमाणात लिहिलेलं आहे किंवा त्याची त्याच्यावर टीका केलेली आहे ह्या उपनिषदामध्ये. आणि तुम्हाला जर वेद समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला हे 108 जे उपनिषद आहेत ते समजले पाहिजेत. त्यापैकी जे आत्ता अस्तित्वात असणार आहेत ते 12 वेद आहेत. आणि तुम्हाला जे पूर्ण वेद आणि ऋग्वेद हे जे साहित्य आहे, वैदिक साहित्य आहे, ते जर तुम्हाला समजायचं असेल तर तुम्हाला वेद, उपनिषद, पुराण हे समजलं पाहिजे की ह्याची माहिती असली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये अस्तित्वात फक्त 12 उपनिषद आहेत, म्हणजे 108 पैकी फक्त 12 आहेत. त्याच्यामुळे तुम्ही वेद समजू शकत नाही, कारण वेदांची जी भाषा आहे ती खूप अवघड आणि कठीण, समजण्यासाठी कठीण अशी भाषा आहे. त्याच्यामुळे ते जर समजायचे असेल तर तुम्हाला उपनिषद आणि वेदांत, ब्राह्मणिक, आरण्यक असे वेगवेगळे साहित्य वाचले पाहिजे. तर असं कोणी म्हणू शकत नाही की मी पूर्ण वेद वाचलेले आहेत किंवा मला वेदांचा पूर्ण अभ्यास आहे असे कोण म्हणू शकत नाही, कारण फक्त 12 उपनिषदच आता आपल्याला मिळू शकतात, मिळतात. हा पण मात्र आद्य शंकराचार्य यांनी असं म्हटलं आहे की त्यांनी पूर्ण वेदांचा अभ्यास केलेला आहे, तरी पण त्यांनी फक्त ऋग्वेद या जो हा वेदकालीन ग्रंथ आहे त्याचाच अभ्यास केलेला आहे. पूर्ण त्यांनी जे बाकीचे वेद आहेत, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यांचा ते म्हणू शकत नाही, कारण उपनिषद त्या काळात पण ते अवेलेबल नव्हते. पुनर्जन्म आणि मोक्ष कर्माचे तत्व उपनिषदात सांगितलेले आहेत. उपनिषदामध्ये काय आहे, पुनर्जन्म, मोक्ष आणि कर्म म्हणजे पाप पुण्य हे उपनिषदात स्पष्टपणे सांगितलेले आहे. उपनिषदामध्ये ब्रह्म, आत्मा यांच्यातील संबंध स्पष्ट केलेला आहे. निष्काम कर्म तत्व प्रथम ईसोप निषेध आहे याच्यामध्ये उल्लेखलेलं आहे. त्याच्यासोबतच सत्यमेव जयते हे जे आपल्या
आपलं ब्रीदवाक्य आहे भारताचं जे सत्यमेव जयते आहे हे सत्यमेव जयते हे जे आहे हे मंडूक नाव आहे मंडूक हे जे उपनिषद आहे यातून घेतलेलं आहे मंडूक उपनिषदामधून सत्यमेव जयते हे जे ब्रीदवाक्य आहे ते घेतलेलं आहे नंतरच्या वैदिक काळातील सर्वात सामर्थ्यशाली राज्य कुरु आणि पांचाळ होते नंतरच्या वैदिक काळात धार्मिक क्षेत्रात प्राणी बळी देण्याची प्रथा प्रचलित झाली वैदिक साहित्य नंतर म्हणजे त्यात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे जे ऋग्वेदिक साहित्य होते त्याच्यानंतरचे जे साहित्य आहे ते आपण पाहू त्याच्यामध्ये सामवेद हे भारतीय संगीतातील सर्वात जुने आणि पहिले पुस्तक मानले जाते आता हे जे सामवेद आहे याच्यामध्ये ऋग्वेदामध्ये जे मंत्र लिहिले ते कशा पद्धतीने मंत्र पाहिजे आणि म्हटले पाहिजे त्याचे उच्चार कसा केला पाहिजे मुळून आणि कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे नाकातून तोंडातून किंवा श्वास रोखून असे वेगवेगळे ते मंत्र म्हणण्याचे पद्धती आहेत ते सामवेदा म्हटल्या सामवेदामध्ये म्हटलेले आहे आता ह्याच्यासोबतच हे सामवेद आहे ह्याचे मंत्र कसे म्हणत होते त्याचं एक उदाहरण आहे आता ज्यावेळेस एखादा राजा यज्ञ करत असेल तर यज्ञामध्ये वेगवेगळे ऋषी भाग घेत असेल त्यामध्ये होत्री उद्गाता उद्गाता ऋषी असे वेगवेगळे होते आता याच्यामध्ये हे प्रत्येकाला वेगवेगळे काम दिले असत काही जण ते जे यज्ञ करा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला यज्ञ कशा पद्धतीने करावा याच्याविषयी पाहत होते नंतर त्या यज्ञामध्ये मंत्र कुठले म्हटले जावत ते मंत्र ठरवणारे वेगळे ऋषी होते म्हणणारे वेगवेगळे आणि ते यज्ञ मंडप आहे किंवा वेदिक आहे ते कसे मांडावी कुठल्या दिशेला असावा त्याचा मंडप कुठं असावा लोक कुठल्या ठिकाणी बसले पाहिजेत हे वेगवेगळे ऋषी ठरवत होते तर हे आता हे जे आहे सामवेद याच्यामध्ये ते मंत्र कशा पद्धतीने म्हटले जावेत किंवा मंत्राची गायन पद्धती कशी आहे ते ह्यामध्ये म्हणतो सामवेदामधील मुख्य देवता सविता किंवा सूर्य म्हणजे सूर्याला सविता पण म्हणतो आता सूर्याचे जवळजवळ 12 नावे आहेत तर त्यातली सविता आणि हे सामवेदातील मुख्य देवता सूर्य आहे त्यात मुख्यतः सूर्याची स्तुती करणारे मंत्र आहेत परंतु इंद्र स्वामी यांच्या यात पुरेसे वर्णन आहे सामवेदाचे पुजारी उद्गृत किंवा उद्गाता असे म्हणतात त्यातील मंत्रांची संख्या ही 1879 आहे हे सामवेदातील मंत्र 1879 आहेत परंतु केवळ 75 मंत्र मूळ आहेत बाकीचे यांचा समावेश नंतर केलेला आहे ह्यांचा जो समावेश केला आहे ते ऋग्वेदामधून घेऊन त्यांचा सामवेदामध्ये समावेश केलेला आहे आणि सामवेदाचे जे मूळ मंत्र आहेत ते मात्र 75च आहेत नंतरचा जो आहे यजुर्वेद आता ह्याच्यामध्ये हे विधेशी संबंधित आहे या दोन्ही विधी आणि स्तुती स्तोत्रे आहेत हे गद्य आणि श्लोक या दोन्ही मध्ये बनलेले आहे शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद असे त्याचे दोन भाग आहेत कृष्ण यजुर्वेद दक्षिण भारत आणि शुक्ल यजुर्वेद शाखा उत्तर भारतात प्रचलित होते यजुर्वेदात राजसूय आणि वाजपेयी या दोन राज्य समारंभाचा उल्लेख आहे नंतर अथर्ववेद हे शेवटी तयार केले गेले होते अथर्ववेदातील मंत्रांची संख्या 6000 आहे 20 अध्याय आणि 731 सूक्त आहेत अथर्ववेदात ब्रह्मज्ञान धर्म समाधिष्ठ औषधाचा वापर रोग प्रतिबंधक औषधे मंत्र जादूटोणा इत्यादी अनेक विषयाचे वर्णन केले आहे अथर्वशेषाने अथर्ववेदाची रचना केली आहे अथर्वऋषींनी अथर्ववेदाची रचना केलेली आहे अथर्ववेद ब्रह्मवेद म्हणून ओळखला जातो आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अथर्ववेद हा महत्त्वपूर्ण आहे अथर्ववेदातून हे स्पष्ट झाले आहे की काळाच्या ओघात आर्य लोकांमध्ये निसर्गाची उपेक्षा केली जात होती आणि त्यांनी
प्रेत आत्मा आणि तंत्र मंत्राविषयी ठेवण्यास सुरुवात केली होती. नंतर ब्राह्मण ग्रंथ वेदांचे स्वतः स्पष्टीकरणासाठी ब्राह्मण ग्रंथाची रचना केली गेली. त्यांना वेदांची भाष्यही म्हटली जाते. आता ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अथर्ववेद यांची जी भाषा होती ती कठीण भाषा होती. समजण्यात मुख्यतः कोणाला शक्यतो समजत नव्हते. तर हे जे समजण्यासाठी ब्राह्मण ग्रंथाची रचना केली गेली. या यज्ञांचे संस्कारात्मक महत्त्व दर्शवले गेले आहे. हे ग्रंथ गद्य स्वरूपात आहेत. नंतर वेदांग वेदांगांची संख्या ही 6 आहे. याच्यामध्ये शिक्षण कल्प व्याकरण निरुक्त ज्योतिष आणि चंदा हे असे त्याचे वेदांगाचे 6 प्रकार आहेत. शिक्षण ते वैदिक स्वरांचा शुद्ध उच्चारणासाठी तयार केले गेले होते. त्याला वेदाचे नाक असे म्हणतात. यात वेद मंत्र उच्चारण्याची पद्धत दिली आहे. नंतर कल्प हे सूत्र आहे. यात श्रुत सूत्र ग्रह सूत्र आणि धर्मसूत्र ग्रस्त सूत्र आहे. धर्मसूत्र हे 3 सूत्रांचा उल्लेख आहे. आणि समाजाचे नियमन कसे करायचं ह्या कल्पसूत्रामध्ये लिहिलेलं आहे. हे गद्य स्वरूपामध्ये आहे. नंतर व्याकरण व्याकरणाला वेदांचा मुख असे म्हणतात. त्यामध्ये नावे व धातूंची रचना उपसर्ग आणि प्रत्यय यांचा हे अलंकार उपसर्ग उपसर्ग अलंकार प्रत्यय अलंकार यांचा वापर संयुग आणि कराराचे नियम दिले आहेत. त्यामुळे निसर्ग आणि प्रत्यय इत्यादींच्या संयोगाने शब्दांची प्राप्ती होते आणि उदात्त शब्द नसलेल्या आणि स्वरांची स्वरूपाची भावना येते. निरुक्त निर्माण यशकद्वारा केलेलं आहे. त्यामध्ये शब्दांबद्दल माहिती मिळते. वेदांमध्ये वापरल्या गेलेल्या शब्दांचा अर्थ या निरुक्तामध्ये व्यवस्थित प्रकारे समजून सांगितलेला आहे. आणि वेदांचे जे काही शब्द वेदांमध्ये आहेत ते निरुक्तामध्ये व्यवस्थितप्रमाणे उल्लेख केले आहेत. श्लोकांना वेदांचे पाय म्हणून दिले आहेत. गायत्री पुस्ताम जगती वृत्ती इत्यादी श्लोकांचा उपयोग वैदिक साहित्यात केला जातो. वेदांमध्ये वापरल्या गेलेल्या गायत्री उक्ती इत्यादी श्लोकांची रचना छंदशास्त्रातून ज्ञात आहे. ज्योतिषशास्त्रांना वेदांचे नेत्र म्हटले गेले. यातून वैदिक यज्ञ आणि अनुष्ठानचा काळ ज्ञात आहे. येथे ज्योतिष म्हणजे वेदांग ज्योतिष आहे. वेद आणि संबंधित ब्राह्मण. आता ऋग हे जो कोणी लिहिलेलं आहे किंवा हे जे ऋषी आहेत हे ऐतरी आणि कौशिकी हे आहेत. नंतर सामवेद जे 25 षडयंत्र आणि चांडिंग असे त्यांचे आहेत. नंतर शुक्र जे यजुर्वेद आहे त्यांनी शतपथ ब्राह्मण आहेत त्यांनी लिहिले आहे. कृष्ण यजुर्वेद तैतरीय मैत्रीय काट आणि कपीस तल हे जे आहेत. आणि अथर्ववेद हे गोपस्थ ब्राह्मण लिहिलेले आहे. अशा प्रकारे आपण उत्तरवेदिकाची माहिती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मुख्यत्वे जे का UPSC आणि MPSCला जे प्रश्न येतात त्याचा पूर्णतः समावेश आहे. तरीही अंतिम दुनियाचा अभ्यास करू शकता आणि आणखीन याच्यावर माहिती आपल्याला मिळवता येते. अशा प्रकारे आपण उत्तर वेदिका हा जो भाग आहे तो आपण पूर्ण केलेला आहे. हा जो व्हिडिओ आहे जो ही जी व्हिडिओ सिरीज आहे ही तुम्हाला कशी वाटते त्याच्याविषयी तुम्ही मला सांगा, कमेंट करा. आणि इतर जे तुमचे मित्र असेल जे UPSC आणि MPSC तयारी करत असतील त्यांना हे तुम्ही शेअर करा किंवा पाहण्यास सांगा. कारण ही जी माहिती आहे मी खूप वेगवेगळ्या जे पुस्तकं आहेत त्यातून माहिती मिळवून हे एकत्र केलेलं आहे. आणि ही खूप चांगली माहिती आहे. तर तुम्ही पाहत राहा माझा यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्टडी UPSC MPSC. धन्यवाद. थँक्यू.